नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। अज्ञात वाहनाच्या धडकेत येनोली तांडा येथील युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। जिंतूर तालुक्यातील येनोली तांडा येथून स्कूटर वाहनावर बसून दोन युवक शहरांकडे येत असताना ज्ञानो पासक महाविद्यालयाच्या उतारावर असलेल्या जिनिंग परिसरातील रस्त्यावर अज्ञात दुचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्याम राजू राठोड वय वर्ष 18 हा युवक जागीच ठार झाला असून त्याचा साथीदार ओंकार सुदाम जाधव वय वर्ष 21 हा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 सुमारास घडली होती। याबाबत उपस्थित माजी सभापती विनायक आडे व येनोली तांडा येथील ग्रामस्थ नागरिकांनी सांगितले की पोलीस व प्रसिद्धी माध्यमांना नागरिकांनी चुकीची माहिती देतात। रोई नील गाय धडकेत अपघातात झाल्याची माहिती दिली, त्यामुळे विनायक आडे व ग्रामस्थ नागरिक आक्रमक होत सदर अपघातात दुचाकी भिडल्याने झाले आहे, त्यामुळे दुचाकी सुवार गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नसल्याचा पवित्रा घेतला। ही बाब पोलिसांना समजताच पोलीस ठाण्यात पंडित वसाराम राठोड यांच्या फिर्यादीवरून शेवडी येथील अज्ञात वाहनांवरील 3 युवकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। नंतर रात्री 7:30 सुमारास शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे। या प्रकरणी घटना नेमकी कशी घडली, दोषी कोण हे पोलीस तपास नंतरच कळेल। याबाबत रुग्णालय परिसरात आक्रमक माजी सभापती विनायक आढे व नातेवाईकांचे काय म्हणणे होते ते पहा। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज तालुका जिंतूर, भागवत चव्हाण। साहेबराव धर्म चव्हाण या मुलाचा आमच्यामध्ये खुपामध्ये मी काका लागतो। मी काल संध्याकाळी माझ्या मेहुण्याला फोन करता म्या की श्याम गावाकडे आलेलं आहे, तर ते म्हणे की दाजी म्हणे उद्या कवड्याला येणार आहे म्हणे, तर त्याच्यामुळं मी सकाळी म्हणलं त्याला बाबा 9:30-11 कवड्याला पाठवून दे, नाही म्हणे बँकेमध्ये पैसे टाकणार आहे मी अकाउंटवर, ते पैसे काढून माझ्या वडिलाला देईन म्हणे। माझे वडील गरीब असल्यामुळं मी पोट भरायला गेलेलो आहे म्हणे, ऊसतोडीला गेलेलो आहे म्हणे, त्याच्यामुळं म्हणे श्याम आल्याच्या नंतर 1-2 दिवस तुझ्या घरी ठेव म्हणे, त्याच्यानंतर 12वीची परीक्षा आहे म्हणे, त्याच्यासाठी मी पैसे पाठवत आहे म्हणे। आजोबा अपंग आहे, आजीला काही बरोबर दिसत नाही, अज्ञान म्हणजे भूमिहीन आहेत। माझे सासरे आणि माझे सासू हे भूमिहीन आहेत आणि माझ्या मेवण्याला 2 मुलं आहेत। श्याम मोठा आहे, श्याम राजू राठोड हा मूर्ती झाला आहे, ही परिस्थिती खरी। तुमची मागणी काय सर? आमची जी मागणी आहे, जी गाडीला मागून ठोकली का समोरून ठोकली मोटरसायकल ना, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। आज त्या भोगेच्या दवाखान्यात होते, ते आरोपी नसले असते तर पळून गेले नसते। इथे आम्हाला माहिती सत्य माहिती कळाल्याच्या नंतर हे आम्ही जे सत्य बोलतो ही खरी माहिती आहे। ही आज सकाळी जी घटना घडलेली आहे, मी विनायक शिवा आडे राहणार येनोली माजी सभापती असं स्टेटमेंट देतो तुमच्याकडं की लेखीमध्ये की मी सकाळी 8:30 ज्या ठिकाणी घटना घडली, एक 1/2 तासाने मी गावाकडं जात असताना त्या ठिकाणी गाडी पडलेली होती। एक दुसरी गाडी ही शेवडीवाल्यांच्या मोटरसायकलनी येनोलीवाल्याची मोटरसायकल उडवली, त्यामध्ये आमचा येनोलीचा एक भासा मृत्यू पावला आहे। एक कोमामध्ये आहे परभणीला, तो कोमात असल्यामुळं सिरियस असल्यामुळं त्याला घेऊन मी परभणीला निघून गेलो ॲम्ब्युलन्समध्ये। परत येईपर्यंत या शेवडीवाल्यांनी तांड्यावाल्याची आणि शासनाची सगळ्याची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिली, मीडियावाल्यांना बोलवलं, मीडियावाल्यांनाही चुकीची माहिती दिली की रोही आला आणि रोहिणी गाडी पाडली, आणि पुन्हा मला शेवडीवाल्यांनी कॉल केला की बाबा पुन्हा तोच रोही 20 मिनिटांनी परत आला आणि आमचीसुद्धा गाडी तिथंच पाडली, रोही काय बुद्धिवान नाही आहे परत यायला, ही त्यांनी दिशाभूल केलेली आहे। आणि आता तर सत्य खुलासा उघड आला, ते शासकीय हॉस्पिटलला सुद्धा आले नाही, गाडी घेऊन तिथून पळून गेले। त्या गाडी सिलेंडर गाडी आहे त्यांच्याकडे, गाडीचा नंबर मिळेल, पण ते तिघं जे होते 3 सीट त्या गाडीवरची, हे तिघही घुगे हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट होते आणि आम्हाला इथं कल्पना माहीत झाल्या झाल्या आता ते तिथून पसार झाले। या ठिकाणून घुगे हॉस्पिटलला जाऊन मी त्यांची नावं आणली, संजय काळे हा गाडी मालक आहे आणि चालक बी आहे, त्याच्यासोबत संजय सानप शेवडी आणि दिनकर मुंडे हे 3 लोक होते त्या गाडीवर, आणि या स्कूटीवर हे 2 मुलं होते। हा प्रकरण आजचा हा असा झालेला आहे। तुमचं म्हणणं या आधी जी मीडियावाल्यांना शेवडीवाल्यांनी आम्ही कोणी नसतो तांड्यावाले लोक तेवढे साधे बोळे, त्यांना काहीच माहीत नाही म्हणून इथं 100 लोक जमलेले होते शेवडीवाले सुद्धा,
आमच्यावर यांच्यावर वास ठेवून तो हे काय करता काय नाही. सगळ्यांना दिशाभूल केली त्यांनी. त्यांचं चूक झाकण्यासाठी हे कांड सगळं त्यांनीच मीडियावाल्याला फोन लावला, त्यांनीच बोलवलं, त्यांनीच प्रक्रिया. मला 100 फोन केले शेवट झाल्याने. मग तो जिवंत मुलगा बोलतोय का, बोलतोय का? एवढी काळजी घेत यांना एवढी काळजी पडली का? येनोलीचं मेलं तर कोणी मातीला येत नाही. शेवटीचं एक जगन घुगेचं घर सोडून तो आमच्या नात्याकोत्यातला आहे. आमचं म्हणणं आहे शेवडीवानेच आरोपी आहेत, मुख्य आरोपी हे पीएम नाही. या मोटर सायकलनं ती गाडी उडवलेली आहे. जोपर्यंत या आरोपीला आणि ती गाडीचा शोध अटक होत नाही पोलीसवाले, तोपर्यंत आम्ही पीएम करणार नाही. सगळी जनता इथेच बसून राहणार. आणि ही सत्य घटना आहे. आता 1000 लोक फोन करून सांगायला की आम्ही जाताना 2 गाड्या पाहिजे. यांनी दिशाभूल करून यांचं झाकण्यासाठी